आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चित्रपटाचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरात यंदाचा राजा परांजपे महोत्सव. राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना. पुणे येथील राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात येणारा राजा परांजपे महोत्सव यंदा प्रथमच चित्रपटाचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापूरमध्ये येत्या 14 ते 20 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. गेली 8 वर्ष या महोत्सवाचे आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने पुणे येथे यशस्वीपणे केले जात आहे. पण यावर्षीचा हा 9वा महोत्सव मराठी चित्रपटांचे माहेरघर असणाऱ्या कोल्हापुरात होत आहे. या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते राजा परांजपे यांचे गाजलेले 10 चित्रपट दाखवण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यावर्षीचा राजा परांजपे जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर उद्घाटनाच्या दिवशी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभिनेते संजय नार्वेकर, अभिनेत्री निर्मिती सावंत, संगीतकार अवधूत गुप्ते आणि व्हेंटिलेटर चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश म्हापुसकर या 4 कलावंतांचा सत्कार राजा परांजपे सन्मान देऊन करण्यात येणार आहे. महोत्सवात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरच्या महापौर सौ स्वाती एवलुजे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती हे प्रमुख पाहुणे असणार आहेत अशी माहिती राजा परांजपे यांचे नात सौ अर्चना राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून अक्षय थोरावत. राजा परांजपे प्रतिष्ठान आयोजित 9वा राजा परांजपे महोत्सव इन असोसिएशन विथ गुणिदास फाउंडेशन आम्ही यावर्षी 9वा महोत्सव करतो आहे केशवराव भोसले सभागृहामध्ये. 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा पूर्ण आठवडा या महोत्सवाचा असेल. 14 एप्रिलला ओपनिंग आहे महोत्सवाचं. त्याच्यामध्ये आम्ही 4 लोकांना राजा परांजपे सन्मान देणार, 4 सेलिब्रिटीजना राजा परांजपे सन्मान देणार आहोत. निर्मिती सावंत, संजय नार्वेकर, राजेश म्हापुसकर आणि अवधूत गुप्ते. आणि 20 तारखेला राजा परांजपे जीवनगौरव सन्मान आहे जो माननीय ज्येष्ठ कलाकार राजदत्त यांना दिला जाणार आहे. हे 2 महत्त्वाचे दिवस आहेत आणि हे सन्मान देणार 20 तारखेला देणार आहे ते छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते आणि 14 तारखेला आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते सन्मान दिले जातील. त्याच्यानंतर पूर्ण आठवडाभर राजा परांजपेंचे 10 पिक्चर दाखवले जातील. सकाळी 10 वाजता आणि दुपारी 1 वाजता असे रोज 2 ह्याप्रमाणे 10 पिक्चर आणि संध्याकाळच्या वेळेला 4-4:30च्या वेळेला आमचं कल्चरल कार्यक्रम, काही नाटक आहेत, काही गाण्यांचे कार्यक्रम आहेत, असा एक सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेला असेल. सो पूर्ण आठवड्याभराचा 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा महोत्सवाचे डिटेल्स आहेत. आणि हा सगळा महोत्सव फ्री आहे, मोफत आहे, पण ह्याचे पासेस घेणं खूप गरजेचं आहे. विदाउट पास महोत्सवाला एंट्री नाही मिळणार. पासेस गुणिदास फाउंडेशनचं ऑफिस आणि केशवराव भोसले ऑडिटोरियममध्ये पासेस अवेलेबल होतील 10 तारखेपासून.